नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला भारताचा स्वातंत्र्य संग्राम याच्यावरील जी के टेस्ट जी आहे पोस्टमन संदर्भातली ती 9 बघायची आहे. बघा, इंडियन फ्रीडम स्ट्रगल नावाचा एक सेपरेटली पेपर 1 सिलेबसला स्वतंत्र असा टॉपिक आहे पोस्टमन आणि MTSला. आणि त्याच्यामधील मित्रांनो, त्याच्यात जे तुम्ही जुने जर प्रश्न बघितले तर तुमच्या लक्षात येईल की एक विशिष्ट स्वरूपाचे प्रश्न सातत्याने विचारले गेलेले आहेत आणि आपल्याला आज त्याच पद्धतीचे 10 प्रश्न बघायचे आहेत. बघूया तुम्हाला या ठिकाणी 10 किती तुमचे बरोबर आले असते हा अंदाज तुम्हाला काढायचा आहे. त्या 10 सोबत आणखी 2-3 प्रश्न मी जोडणार आहे आणि तुम्हाला त्याची उत्तरं विचारणार आहे. तर शेवटपर्यंत बघा, आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे आता आपण त्याच्यावर ऑनलाईन टेस्टसुद्धा घेतो आहे. त्याच्यातल्या बहुतेक टेस्ट आपण फ्रीमध्ये देतो आहे. ऑनलाईन टेस्ट तुम्ही सोडवणार, तुमचा लगेच स्कोअर त्या ठिकाणी कळणार, तुमची रँकिंगसुद्धा कळते आम्हाला त्या ठिकाणी की तुमचा स्कोअर काय आहे, कोणत्या ग्रेडमध्ये आहे. नक्कीच तुम्ही STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्ही जर पोस्टमन भरतीची तयारी करत असाल किंवा MPSC करत असाल, इतर कोणत्या परीक्षांची, तर त्या ठिकाणी विविध स्वरूपाचं फ्री स्टडी मटेरियल ज्यामध्ये PDF आहे, व्हिडिओज आहेत, टेस्ट आहेत, तसंच विविध कोर्सेस आहेत. तिथे स्टोअर नावाचा जो सेक्शन आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही विविध कोर्सेस त्या ठिकाणी घेऊ शकतात आणि आपला अभ्यास सोपा करू शकतात. चला या ठिकाणी सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न रास्त गोपतार या नावाने साप्ताहिक टिंबटिंब यांनी काढले होते. नाव काय आहे? दादाभाई नवरोजी. मित्रांनो, साप्ताहिक आहे, एक वर्तमानपत्र आपण ज्याला म्हणतो, ओके, त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. मग या ठिकाणी विविध साप्ताहिक असतील, मासिक असतील, दैनिक असतील, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. इथे तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतासंदर्भात भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते, ते कोणी काढले, कधी निघाले, कोणत्या भाषेमध्ये होते, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. दुसरं, महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते, महाराष्ट्रातील वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण, ते कोणतं वृत्तपत्र होतं, ते कोणी काढलं, कधी काढलं गेलं, प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येत आहेत का. मग इथे विविध आणखी तुम्हाला राजाराम मोहन रॉय यांचे वृत्तपत्र विचारले जाऊ शकतात. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत महत्त्वाचे काही वृत्तपत्र आहेत, यांच्यावर सातत्याने प्रश्न आलेले आहेत, हे तुम्हाला बघावी लागतील. ओके, तर अशा पद्धतीचे या ठिकाणची वृत्तपत्र त्याच्या संदर्भातला प्रश्न मुद्दाम या ठिकाणी आहे. पुढे जातोय मी 2 प्रश्न. या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीमध्ये 1911 भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला नेण्यात आली. मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हाईसरॉय तुम्हाला माहीत असलं पाहिजे, लॉर्ड हार्डिंग्ज असं त्या व्हाईसरॉयचं नाव आहे. आता हे हार्डिंग्जवर हल्लासुद्धा झाला होता, बरोबर. 1900 आपण बघतोय 11-12 दरम्यान हल्ला आहे, त्या ठिकाणी त्या हत्तीवरून तो जात होता, ते चित्रही प्रसिद्ध आहे. मग तो हल्ला कोणी केला होता असा प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला, त्याला दिल्ली कट म्हटलं जातं, त्याच्यामधून कोण सही सलामत सुटून त्या ठिकाणी बाहेर, मग ते जपान वगैरे तिकडे गेले होते, त्यांनी तिकडे मग आझाद हिंद सेना तिची स्थापना केलेली आहे, पुढे बऱ्याच गोष्टी त्या आहेत, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे बघा, इथे तुम्हाला व्हाईसरॉय माहीत असले पाहिजे. व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल्स ज्यांना आपण म्हणतो त्यांच्या संदर्भात तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. मग गव्हर्नर जनरलचा व्हाईसरॉय कधी झाला, याच्यामध्ये 1857 उठाव झाला तेव्हा कोण त्या ठिकाणी गज होते, त्याच्यानंतर मग त्यांचंच पुढे पहिला व्हाईसरॉय म्हणून आपण त्या ठिकाणी गणना करतो किंवा लक्षात ठेवतो, ते कोण. सर्वात आधी आपण बघतोय बंगाल प्रांतामध्ये तिथलचा गव्हर्नर आहे ते कोण होते, कधीपासून ही पद्धती सुरू झाली, याच्यामध्ये मग विविध ॲक्ट येतात. ओके, कोणाच्या काळात कोणते ॲक्ट झाले, रेग्युलेटिंग ॲक्ट कधीचा आहे, इतिहासामधील अत्यंत प्रसिद्ध असा कायदा आहे रेग्युलेटिंग ॲक्ट. त्याच्यानंतर 1919 कायदा, या ठिकाणी व्हाईसरॉय कोण होते आणि भारतमंत्री कोण होते. 1919 कायदा आहे आणि 1919 कायदा आहे. 1909 कायद्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो, 1919 कायद्याला कोणत्या नावाने ओळखतो, हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. पीट्स इंडिया ॲक्ट आहे हा कधीचा आहे. ओके, हे विविध असे अनेक प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो, मात्र थोडक्यात तुम्हाला म्हणजे तुम्हाला इतिहासाचा अभ्यास नेमका काय करायचा आहे या संदर्भातलं विवेचन या टेस्टच्या माध्यमातून किंवा या प्रश्नांच्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून आपण करत असतो. आपला हेतू तो आहे, म्हणजे जे पोस्टमन MTS भरतीचे विद्यार्थी आहेत ते म्हणतात इतिहासाचं नेमकं काय वाचायचं, हे जे प्रश्न मी विचारतो आहे याचे उत्तर तुम्हाला येतात का, एकदा चेक करा, आणि येत नसेल तर मग हे मुद्दे वाचायला सुरुवात करा. पुढे 3 प्रश्न, 1908 राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण. मित्रांनो, लोकमान्य टिळक. मग आता लोकमान्य टिळक म्हटले की तुम्हाला तिथे जहाल कालखंड आठवला पाहिजे. मग जहाल कालखंड म्हटलं की तुम्हाला राष्ट्रीय काँग्रेस आठवलं पाहिजे. राष्ट्रीय काँग्रेस म्हटलं की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली, त्याचे पहिले अधिवेशन कधीचे, त्याच्यामधले ते 3
पहिला मवाळ कालखंड, दुसरा जहाल कालखंड आणि तिसरा जहाल यु हे गांधी युग ते कधी आहे मग? मवाळ कालखंडाचा तो कालखंड कोणता आहे? जहाल कालखंड नेमका कोणता आहे? गांधीयुग कधीपासून कधीपर्यंत आहे? गांधीयुगामधले त्या तीन महत्त्वाच्या मोठ्या चळवळी कोणत्या? आता या ठिकाणी लोकमान्य टिळक म्हणतायत, मग लोकमान्य टिळक यांना जी शिक्षा झाली ती नेमकी कुठे झाली? कोणत्या तुरुंगामध्ये ती होते? त्या तुरुंगामध्ये त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले? ओके मित्रांनो, अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि मला माझं इतिहासाचं वाचन फार आभाट आहे. मी इतिहासाची खूप मोठी मोठी पुस्तकं वाचलेली आहेत. तुम्ही जे चिल्लर वाचतात ना मार्केटमधले ते 100-200 पानाचे, तसे नाही, खूप मोठे मोठे ग्रंथ मी वाचलेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी इतिहासाचं भरमसाठ असा साठा माझ्याकडे आहे आणि मला वाटतं तुम्ही त्या पद्धतीने चांगलं वाचन करायला शिकाव. ओके, आता आपण पुढे जातोय. टिळकांचे मग वृत्तपत्रही तुम्हाला विचारलं जाऊ शकतात, महत्त्वाच्या चळवळी होमरूलसारख्या वगैरे, तिथे त्यांना कोणाचं सहकार्य लाभलं वगैरे, अनेक प्रश्न या ठिकाणी तयार होतात. पुढे जातोय मी. बचपन बचाओ या आंदोलनाचे प्रणेते कोण? मित्रांनो, अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न. कैलास सत्यार्थी आणि कैलास सत्यार्थी यांना एक अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार भेटलेला आहे मागील 2-3 वर्षामध्ये, ज्याच्यामुळे ती चर्चेत आली आहे. तो पुरस्कार कोणता? तो पुरस्कार आणखी कोणत्या भारतीयांना भेटला? माहीत असलं पाहिजे तुम्हाला, माहीत असलं पाहिजे. यावर्षी जे नोबेल पुरस्कार आहे, मग यावर्षीच्या नोबेल पुरस्कारामध्ये शांततेचा नोबेल कोणत्या संस्थेला भेटलेला आहे? साहित्याचा नोबेल कोणाला भेटलेला आहे? कोणत्या त्या ठिकाणी ग्रंथासाठी तो भेटलेला आहे? साहित्यासाठी भेटलेला आहे? आम्हाला माहीत आहे का? माहीत असलं पाहिजे. पुढे जातो मी. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे सुरू केले? मुंबईला. आणि ते त्या केंद्राला कोणत्या नावाने आपण ओळखतो हा एक प्रश्न आहे. हे कुठून आलं आहे? इयत्ता 8वीचं पुस्तक. आता मला वाटतं नवीन 9वीच्या पुस्तकात ते आलं आहे, आधुनिक भारताचा इतिहास. मग ते उषा मेहता यांच्या सोबत कोण होते? यांचे सहकारी आणखी कोणकोण होते? आणि हे जे या ठिकाणी भूमिगत राहून यांनी जे आकाशवाणी केंद्र सुरू केलं, हे नेमकं कोणत्या चळवळीचा भाग होता? म्हणजे असहकार चळवळ, सविनय कायदेभंग की चले जाओ? कधी घडली ही घटना? कोणत्या कालखंडामधलं हे सगळं घडलेलं आहे प्रकरण? याच कालखंडामध्ये मग आपण बघतोय तिकडे हे आहे साताऱ्याला आपलं क्रांतिसिंह नाना पाटलांची संघटना, ती कोणती? विविध मुद्दे इथे अनेक व्यक्तींचे कार्य आहेत, त्यावर हजारो प्रश्न तयार होतात, मात्र काही महत्त्वाचे प्रश्न त्याचे उत्तर तुम्ही द्यावेत. पुढे 6 नंबरचा प्रश्न. कॉमन विल व न्यू इंडिया ही वृत्तपत्र कोणी सुरू केली? अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक वेळा विचारला गेला प्रश्न. डॉक्टर ॲनी बेझंट. मित्रांनो, ॲनी बेझंट या कोणत्या देशातून आल्या होत्या? ॲनी बेझंट यांनी कोणकोणत्या संघटना या ठिकाणी चालवल्या किंवा कोणत्या चळवळीमध्ये महत्त्वाचं कार्य केलं, ते कार्य कोणत्या ठिकाणाहून केलं आहे, हे प्रश्न आलेले आहेत. ज्यांचं वाचन आहे त्यांना उत्तरं देता येतील, इतरांचं काही काम नाही. किंवा ज्यांचं वाचन फार कमी आहे, वरवर वाचतायत काहीतरी, त्यांना हे चालणार नाही. आपलं जे ई बुक आहे, तुम्हाला प्रत्येकाला तुमचा जो पोस्टमन MTSचा कोर्स आहे, MGचा कोर्स आहे, त्या कोर्समध्ये ई बुक्स मी अवेलेबल करून दिले आहे, ज्यामध्ये विज्ञान असेल, पॉलिटी असेल, त्याच्यानंतर हे आहे आपलं इतिहास आहे प्राचीन आधुनिक, त्याच्यानंतर 11वीचा इतिहास आहे. हे सगळं व्यवस्थित वाचावं लागेल तुम्हाला, हे व्यवस्थित वाचावं लागेल. ते व्हॉट्सअपलाही पुरवलेलं आहेत. ओके, आणि आणखी 1-2 मी तुम्हाला ते तुमच्या ब्रॉडकास्ट ग्रुपला टाकणार आहे. काही जण नवीन असतील त्यांनाही ते भेटून जातील पुस्तकं सगळे. ओके, कारण की ते पुस्तकं फार महत्त्वाची आहेत. त्याच्यामध्ये GKच्या नोट्सच्या PDF टाकले आहे बघा मी. एक बऱ्याच मोठ्या PDFs तुमच्या कोर्समध्ये उपलब्ध आहे. कोर्समध्ये नीट बघा मित्रांनो. बरेच जण बघत नाही, काही नाही, आणि मग म्हणतात आम्हाला सापडत नाही. आता ते काय एवढं मोठं आहे का? व्यवस्थित बघायला शिका तो कोर्स. त्या कोर्समध्ये काय काय आहे पेपर वाईज दिलेलं आहे, पेपर 1, 2, 3. मग त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमचा परफेक्ट 100% अभ्यास होणार आहे. मी जे मटेरियल देणार आहे त्याला 100% तुम्ही त्याचा जर अभ्यास केला तर मित्रांनो 80+ स्कोर तुमचा कुठेच जाणार नाही. आणि मला या ठिकाणी 80+ स्कोर पाहिजे. ज्याला 100% पोस्टमन किंवा MTS बनायचं त्यांना एक 80+, मग ते 85 घ्या, 90 घ्या, काही बिघडत नाही, जितके जास्त घ्याल तेवढे. मग तुम्ही म्हटले नाही आम्हाला 50-60 पडतो आहे, मग हे ॲव्हरेज आहे. याच्यामध्ये खूप कचरा असणार आहे. मग तुम्हाला कचरा बनायचं की प्रॉपर माल बनायचा चांगला, ते तुम्ही ठरवा. ओके, पुढे जातो मी. पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पंडित नेहरू. मित्रांनो, पंचशील तत्व हे भारत आणि इतर कोणत्या देशाशी संबंधित आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे कधी मांडले गेले महत्त्वाचा प्रश्न आहे. पंचशील तत्वामध्ये कोणते तत्व येतात तुम्हाला एखादा तत्व माहीत आहे का? याच्यातूनच पुढे मग ती अलिप्ततावादी चळवळ सुरू झाली, त्याच्यामध्ये मग पंडित नेहरूंसोबत आणखी कोणकोण होतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नॉन अलाइनमेंट मुव्हमेंट नाम असं तिला म्हटलं गेलं, हे माहीत असलं पाहिजे. विविध प्रश्न आहे पंडित नेहरू यांचे. आता तुम्हाला पंडित नेहरू आहे ना म्हणून पंडित नेहरू यांचा कार्यकाळ तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, हे भारताचे पंतप्रधान होते, मग किती वेळेस हे पंतप्रधान झाले, कोणत्या ते कोणत्या कालावधीपर्यंत झाले, पंडित नेहरू यांच्या गाजलेले अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आले पाहिजे. पंडित नेहरू हे कोणकोणत्या अधिवेशनांचे अध्यक्ष होते याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. पुढे जातो मी. स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? मित्रांनो, 1905. मग
स्वदेशी चळवळ, वंगभंग आंदोलन याचा काय संबंध आहे? ही चळवळ का सुरू झाली? बंगालची फाळणी तिला जबाबदार कोण होतं? किंवा मग ती बंगालची फाळणी झाली ती कधी झाली? तिची घोषणा कोणी केली? त्याच्यासाठीची ती जी मुस्लिम लीग आहे ती कधी स्थापन झाली? सुरुवातीला तिचे नेते कोण होते? असे विविध प्रश्न या ठिकाणी तयार होतात. पुढे 9 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणी भारतासोबत सर्वप्रथम व्यापार संबंध बनवले? बघा, अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न आहे. त्याच्यामध्ये मग इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही डच, ओके, हे पोर्तुगीज. मित्रांनो, तुम्हाला मी ते PDEF, बरोबर, PDEF हे शॉर्टकट सांगितलं आहे. बघा, आता हे पोस्टमनचे विद्यार्थी, तुम्ही तुमच्यातल्या ज्या विद्यार्थ्यांनी आपले लेक्चर्स पाहिलेले आहेत कोर्समधील, त्यांना हे त्या ठिकाणी क्लिक होईल. म्हणजे इंग्रज भारतामध्ये कोणत्या क्रमाने आले? सगळ्यात आधी आले पोर्तुगीज, 2 नंबरला आले डच, 3 नंबरला आले इंग्रज, आणि 4 नंबरला आले फ्रेंच. PDEF, आपण जे PDEF ओपन करतो ना, ते PDEF हे शॉर्टकट लक्षात ठेवा, या ठिकाणी तुमचा विषय संपून जाईल. मग इथे मग ईस्ट इंडिया कंपनी आहे, तिची स्थापना कधी झाली, तिला परवानगी कोणी दिली होती, किती वर्षासाठी दिली होती सुरुवातीला, मग ते त्यांच्या वखारी भारतातल्या इंग्रजांच्या सुरुवातीच्या वखारी कुठे होत्या, फ्रेंचांच्या कुठे होत्या, पोर्तुगीजांच्या कुठे होत्या, डचांच्या कुठे होत्या, इंग्रज फ्रेंच संघर्ष आहे, त्यांच्यामधले ते युद्ध आहेत, ते सगळं हे सगळं तुम्हाला करावं लागेल. आणि हे सगळं मी शिकवलेलं आहे, ओके, शिकवलेले आहे हे सगळे. तुम्ही किती लेक्चर्स बघतायत ते तुम्ही ठरवा, ओके. त्याच्यामुळे ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती जास्त अभ्यास करणार. मटेरियल तुम्हाला सगळं कोर्समध्ये उपलब्ध आहे. पुढे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही? अभिजित बॅनर्जी, रवींद्रनाथ टागोर, डॉक्टर हरगोविंद खुराना, यापैकी नाही. मित्रांनो, अभिजित बॅनर्जी यांना भेटलेला आहे नोबेल पुरस्कार. कधी भेटला ते मला सांगा, कोणत्या क्षेत्रासाठी भेटला ते सांगा. रवींद्रनाथ टागोर यांना भेटलेला आहे, कितवा नोबेल पुरस्कार भेटला होता? बाकी किती भारतीय होते ते, कोणत्या काव्यसंग्रहासाठी किंवा साहित्यासाठी त्यांना जो भेटला आणि कधी भेटला. पुढे, डॉक्टर हरगोविंद खुराना कशासाठी भेटला, कधी भेटला, कोणत्या क्षेत्रा संदर्भात भेटला हे मला सांगा. आणि आणखी तुम्हाला भारतीय व्यक्ती ज्यांना नोबेल पुरस्कार भेटले आहेत अशा व्यक्तींचे नावं माहीत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला असं वाटतं खूप सारी आणि डीपमध्ये मी चर्चा करतो आहे, याचा खूप फायदा तुम्हाला होईल. आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन असतील, कदाचित अजूनही आपल्यासोबत जॉईन झाले नसेल, ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल, त्यांच्यासाठी लिंक खाली दिलेली आहे, कोर्सची लिंक खाली दिलेली आहे. तुम्ही पोस्टमन MTS भरतीला लगेच जॉईन व्हा आणि आपली अभ्यासाची दिशा त्या ठिकाणी पक्की करा, 100% अभ्यास करा. आणि मित्रांनो, संधी पुन्हा येत नाही, यावेळेस खूप मोठी संधी आहे. 1371 जागा म्हणजे खूप चांगल्या जागा आहे, या फक्त महाराष्ट्रासाठीच्या जागा आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं इतका चांगला चान्स जो 10वी आणि 12वीवर याच्यानंतर पुन्हा लवकर येणार नाही आहे. त्याच्यामुळे सिरियस घ्या, थोडंसं आपलं त्या ठिकाणी मेहनत करा, थोडंसं खर्चही करा. पुस्तकं व्यवस्थित, मी जे सांगितले ती सगळं मटेरियल वाचा, सगळे व्हिडिओ लेक्चर्स ऐका, तुम्हाला 100% तुम्ही यशस्वी व्हाल. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा, ओके. चला, या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.